मुलांना खूप खास असणार आहे. हळदी कुंकू समारंभ स्पेशल दरवर्षीप्रमाणे नाही, ह्याही वर्षी टिळकनगर पोलीस ठाणे आयोजित महिलांचा हळदी कुंकू समारंभ ठेवला आहे. आणि त्या समारंभासाठी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्या पत्नींना आमंत्रण दिलं आहे. म्हणून मी आता तयार होऊन हळदी कुंकूला चालले टिळकनगरला. हळदी कुंकू व्यतिरिक्त इतर काय काय कार्यक्रम होणार आहे ते आपल्याला पुढे व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ खूप खरंच छान असणार आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडणार आहे. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत माझ्याबरोबर या व्हिडिओत राहा. चला आपण आता टिळकनगरला जाऊया. हे बघा, मी हॉलवर पोहोचले. पोलीस स्टेशन तिकडे बाजूला आहे आणि ते हॉल घेतलाय स्पेशल त्यांनी हळदी कुंकूसाठी. चला मी चालले आतमध्ये. हळदी कुंकू म्हटलं म्हणजे रांगोळी तर आलीच. बघा इथे खण त्यावर न तशी सुंदर आणि सुरेख रांगोळी काढली आहे. आपा किती सुंदर आणि प्रशस्त असा हॉल आहे. मी थोडं लवकर आले, अजून कोण आलं नाही आहे. बघा सर, हित करूया कारण की आपल्याला ते बरोबर समोर दिसलं पण पाहिजे कार्यक्रम करताना. आणि थोडस हलवणं पाहिजे समईतलं तेल गळत नाही ना. डब्बा लगा डब्बा काय आणि मला हळदी कुंकूला बोलवल्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. मला इथे येऊन खूप आनंद झाला. ह्या बघा इथे भरचरी साड्या, सुंदर दागिने, सुंदर मेकअप करून छान नटले आहेत आणि छान छान ग्रुप फोटो काढत आहेत. या महिला पोलीस अधिकारी व स्टाफ रोज 10 ते 12 तास ड्युटी, कधी बंदोबस्त प्लस घर सांभाळून असे कार्यक्रम करतायत. त्यांच्या चेहऱ्यावर केवढी प्रसन्नता आणि केवढा आनंदी दिसत आहेत त्या, कमाल म्हणावी लागेल यांची. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाड आणि या कार्यक्रमाकरिता आपल्या टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान दीपक बाबूंकर यांचे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाकरिता आगमन झालेलं आहे. सर्वांनी Thank you.
ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमान दीपक बाबू सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी बाबू मॅडम थोड्या वेळात कार्यक्रमाला हजर होणार आहेत. तरी कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया. तसेच व्यासपीठावर अरेंजमेंट झालेले आपले पोलीस निरीक्षक पाटील साहेब त्यांच्या पत्नी सौ पाटील मॅडम तसेच टिळक नगर पोलीस ठाणे येथे गतवर्षी क्राईम पे म्हणून ज्यांनी कार्यभार सांभाळला असे आपले सर्वांचे लाडके राठोड साहेब या कार्यक्रमात उपस्थित झालेले आहेत. राठोड साहेब आणि त्यांच्या पत्नी ज्या आपल्या पिवळ्यासाठी बरे दिसत आहेत त्यांच्या पत्नी म्हणजे कन्फ्युजन होऊन जाईल की महिन्याकडे उभ्या आहेत कोण कुणाच्या पत्नी असे उभी ओळख करून देते. आणि ऍक्च्युली कसं आहे सगळ्यांची ओळख करून देण्यासाठी मी जाणकार प्रयत्न घेते. आणि आपल्या सध्या काटियानगरच्या सध्या असलेले आपले क्रांती श्रीमान बनसोडे साहेब त्यांच्या स्मृत पत्नी बनसोडे मॅडम ज्या व्यासपीठाच्या अगदी उजव्या कोपऱ्यात बसलेल्या आहेत त्या बनसोडे मॅडम सर्व व्यासपीठावरचे कोणी आपले मावळी करी विना चित्रांची दारे ब्रह्मांडाला उजळणारी तू परमेश्वराचे रूप आहे अशी परमेश्वराची रूप असणारे सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे करत आहे. संस्कृती आहे प्रकाशाची शीतता आहे चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची. ही तर प्रथा आहे भारतीय संस्कृती. सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि पूजन करून सर्व मान्यवर आपल्या संस्कृती प्रतिमेचे पूजन करत आहेत. गुळासारखी असावी गोळी हळदू कुंकूच्या कार्यक्रमातून उभारूया एके देवची गोळी. तुम्ही इथे पाहू शकता सुमारे 100 वरती महिलांचा इथे सहभाग दिसून आला आहे. आता लगेचच हळदी कुंकूला सुरुवात होणार आहे. प्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हळदी कुंकूला सुरुवात झाली की गुळ द्या गोड गोड बोला.
हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाड. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक रम्य पहाड. Video चालू आहे. आलेल्या सर्व महिलांना हळद कुंकू लावून वाण देण्यात आलं आणि हुकाण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मलाच पहिलं हुकाणं घ्यायला लावलं. मॅडम इकडे बघा. आलेल्या सर्व महिलांनी छान छान उखाणी घेतली आणि आता डान्सला सुरुवात झाली. Thank you.
हळदी कुंकू खाण डान्स झाल्यावर आम्ही सर्व जण जेवायला आलो इकडे जेवायला बसलो पुरे बासुंदी
जीरा राइस दाल फ्राय सलाद पापड आणि ट्रेन मध्ये का आपल्या ट्रेन मध्ये जायचं वा ते नाईक कंपनी पनवेलची पनवेलची नाईक कंपनी आहे यांचे मी ही छोटी दी आणि तनपुरे मॅडम ऊपर खेळणार ना लाईन नंतर यूट्यूब छान एक नंबर कार्यक्रम जेवण छान आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान संपन्न झाला आता आमची निघायची वेळ झाली बाय